महाराष्ट्रभर शासनाच्या नियमानुसार सर्व शिक्षा अभियान कायदा चालू आहे. त्या कायद्याअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये मुलांना सर्व सुखसोयी उपलब्ध पाहिजे असे आहे. त्यामध्ये मुला मुलींना सेपरेट शौचालय पाहिजे, मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे, ग्राउंडमध्ये खेळणी पाहिजेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे, टाकी पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे. पण आजही बघितलं तर हे आपल्याला कुठेच दिसत नाही. तर चला आज आपण अशीच एक शाळा बघूया जी जेऊर गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तुमच्या शाळेमध्ये काय काय सोयी सुविधा आहेत आणि काय नाही सांग. कंपाऊंड कंपाऊंड आहे पण ते तुटलेलं आहे. पिण्याचे पाणी पाण्याची टाकी स्वच्छ नाही आहे. आणि शौचालय आहे का? आहे पण ते नादुरुस्त. किती दिवस झाले नादुरुस्त आहे? मी दुसरी तुटते. तू आता कितवीला आहे? चौथीला. कंपाऊंड भिंत नसल्यामुळे काय त्रास होतो आहे तुम्हाला? मुलं बाहेरचे ग्राउंड गेटच्या बाहेर पडतात. मुलं गेट उघडत असतो परत मग अपघात होतो बाहेर गेल्यामुळे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व सुखसुविधा लवकरात लवकर उपलब्ध होऊन मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी तुम्ही माननीय पुरंदर तालुक्याच्या BDO मॅडम सुवर्णा चव्हाण यांना 021-15-222-332 ह्या नंबरवर फोन करून हे बदलण्यासाठी मदत करावी. मी रोहिणी पवार महाराष्ट्र राज्यातून जेऊर गावातून इंडिया अनहर्डसाठी.